शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हवामान खात्याची राज्यासाठी नवीन अपडेट. राज्यात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर सुरुवात करूया. नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु 18 ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळे हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील काही भागात ढगाळी वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात 19 ते 20 तारखेदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचं मतदेखील हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेलं आहे. हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता देखील या ठिकाणी नाकारता येणार नाही. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. या कालावधीत लोकांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि विजापासून आपले संरक्षण करावे. तर मित्रांनो, तुम्हाला हे अपडेट आवडले असेल तर आपल्या अपडेटला नक्की लाईक करा.